आपण आज जावा स्क्रिप्ट बघणार आहोत वेब टेक्नॉलॉजीमध्ये वेबसाईट डेव्हलप करायची तुम्हाला तर वेबसाईट दोन टाईपचे असतात कुठल्या असतात एक असते स्टॅटिक वेबसाईट आणि दुसरी असते डायनॅमिक वेबसाईट स्टॅटिक वेबसाईट म्हणजे कोणती स्टॅटिक वेबसाईट म्हणजे सिम्पल तुम्हाला तुमच्या आता तुम सपोज कुठल्या तरी हॉटेलची वेबसाईट तुम्ही बनवताय त्या हॉटेल ओनरचं एवढंच म्हणणं आहे की मला माझ्या हॉटेलचं प्रेझेन्स फक्त ऑनलाईन पाहिजे त्या वेबसाईटवरती मला हॉटेलचा ॲड्रेस हॉटेलचे काही इमेजेस आणि हॉटेलमध्ये कुठले मेन्यूज आपण सर्व करतो त्याचे डिटेल्स एवढेच डिटेल्स त्याला वेबसाईटवरती हॉटेल ओनरला डिस्प्ले करायचे त्या वेबसाईटवरून त्याला काही ऑर्डर घ्यायची नाही आहे किंवा ऑर्डर डिलिव्हरी वगैरे द्यायचं नाही आहे किंवा कॉन्टॅक्टचा फॉर्म पण घ्यायचा नाही आहे तर तशी वेबसाईट म्हणजे स्टॅटिक वेबसाईट ठीक आहे आणि दुसऱ्या असतात डायनेमिक वेबसाईट आता या स्टॅटिक ज्या वेबसाईट आहेत ना त्या स्टॅटिक वेबसाईट डिझाईन करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला एल सी एस एस एवढी इनफ आहे एच टी एम एल सी एस एस स्टॅप जर अजून व्यवस्थित डिझाईनिंग करायचं तर अजून स्टॅप तुम्ही या तीन टेक्नॉलॉजी मध्ये स्टॅटिक वेबसाईट बनवू शकता पण जर हॉटेल ओनरला त्या वेबसाईट थ्रू ऑर्डर्स घ्यायचे असतील हॉटेल ओनरला त्या वेबसाईट थ्रू ऑर्डर्स घ्यायचे असतील म्हणजे उजरने कुठेतरी बटन प्रेस केलं पाहिजे त्याला सपोज चार तंदूर रोटी मागवायची तर ते बटनवरती प्रेस करतोय तिथं क्वांटिटी फोर होते मग तो ऑर्डर प्लेस करतोय तर या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या डायनॅमिकली होत आहेत बरोबर आहे जसं की आपण गुगल सर्च करतो गुगलचं मेन पेज जे आहे त्या मेन पेजवरती टेक्स्ट बॉक्स असतो त्या टेक्स्ट मध्ये हाऊ टू प्रोग्रामिंग इन पी एच पी असं तुम्ही क्वेरी टाईप केलं तुम्ही सर्च सर्चवरती क्लिक केलं तर काय होतं जो काही डेटा आहे तो डायनेमिकली लोड होतो बरोबर ना तर ती डायनेमिक वेबसाईट येतं लक्षात तर जर डायनॅमिक वेबसाईट तुम्हाला डेव्हलप करायची असेल तर तुम्हाला स्क्रिप्टिंग लँग्वेज लागते तर ती स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणजेच जावा स्क्रिप्ट जावा स्क्रिप्ट आता जावा स्क्रिप्टमध्ये जावा वर्ड येतो त्यामुळे मुलांना वाटतं हे जावाच आहे आपण जावा शिकतो पण हे जावा आणि जावा स्क्रिप्टचा काही संबंध येत नाही फक्त दोन्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहेत जसं कार आणि कारपेट संबंध आहे का काहीच नाही कार वेगळं कारपेट वेगळं तसं जावा स्क्रिप्टचं पर्पज कम्प्लीट वेगळा आहे जावा कम्प्लीट वेगळं आहे फक्त दोन्ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत आहे आता नक्की हे जावा स्क्रिप्ट यूज का करायचं जावास्क्रिप्ट ही स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे आता नावाचा स्क्रिप्ट आहे तर स्क्रिप्टिंग लँग्वेजचं मिनिंग काय आहे ते आधी आपण समजून घेऊ आता बेसिक आधी जावा स्क्रिप्टकडे जाण्याच्या आधी काही मुलं नवीन आहेत त्यासाठी आधी एच टी एम एलचा सिम्पल फार्म कसं डिझाईन करायचं ते बघूयात आपण सपोज मला एक असा फार्म डिझाईन करायचा आहे एच टी एम एलचा इथे मला नंबर वन असं एक लेबल घ्यायचं आहे त्याच्या पुढे हा टेक्स्ट बॉक्स आणि दुसरा नंबर टू त्याच्या पुढे हा टेक्स्ट बॉक्स आणि इथे मला ऍड किंवा मी इथे मल्टिप्लिकेशन किंवा मल्ट नावाचं एक बटन मी क्रिएट केलंय ठीक आहे हा फॉर्म डिझाईन करण्यासाठी आपल्याला एच टी एम एल लिहावा हो लागेल बरोबर आहे मग आता एच टी एम एल कसं लिहायचं तर एच टी एम एलचा जो कोड आहे तो स्टार्ट होतो एच टी एम एल टॅगनी डॉक टाईप वगैरे हो टॅग असतात ते आपण बघू नंतर डिस्कस करू ही मेन टॅग आणि एच टी एम एल लास्ट जी असते ती स्लॅश एचटीएमएल म्हणजे क्लोजिंग टॅग म्हणजे तुमचा जो काही एचटीएमएल चा कोड येणार आहे तो एच टी एम एल ओपनिंग आणि एच टी एम एल क्लोजिंगच्या आतमध्ये येणार आहे एच टी एम एल मध्ये दोन सेक्शन असतात कोणते एक हेड सेक्शन असतो आणि एक बॉडी सेक्शन असतो पण हेड सेक्शन मध्ये काय लिहितो आपण हेड सेक्शनमध्ये आपण स्क्रिप्ट लिहितो टायटल लिहितो मेटा टॅग आणि स्टाईल चार गोष्टी आपण हेड टॅग मध्ये लिहितो एच एल मध्ये दोन सेक्शन असतात पहिला सेक्शन हेड आता हेड सेक्शन कशासाठी तर ज्या गोष्टी मध्ये फास्ट लोड करायच्यात ज्या गोष्टी मध्ये फास्ट लोड करायच्यात त्या आपण हेड मध्ये टाकतो हेड ही पण एक टॅग आहे ठीक आहे आता या मध्ये काय टाकायचे ते बघूयात आपण नंतर मी हेड ही जी टॅग आहे ही इथं मी क्लोज करतो हा हेड सेक्शन झाला ठीक आहे आणि त्यानंतर मी बॉडी सेक्शन स्टार्ट करतो बॉडी सेक्शन आणि या बॉडी सेक्शन मध्ये मला फॉर्म डिझाईन आहे काय करायचंय फॉर्म कसा दिसणार आहे फॉर्म हा असा आपल्याला फॉर्म शो करायचा तर फॉर्म जो क्रिएट करायचा आहे त्यामध्ये आपल्याला फार्म ही टॅग लेस दॅन ब्रॅकेटला अटॅच जे काय असतं ते असतं टॅग जसं की बॉडी ही टॅग आहे हेड ही टॅग आहे एचटमएल ही टॅग आहे ठीक आहे तर फॉर्म ही टॅग आहे या फॉर्म टॅग मध्ये मी नेम हा ऍट्रीब्यूट लिहितोय काय लिहितोय ॲट्रिब्यूट नेम काय आहे ॲट्रिब्यूट प्रत्येक टॅगला काही ना काही ॲट्रिब्यूट्स असतात फक्त एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असते त्या टॅग सोबत आपण जे अटॅच करतो ठीक आहे फॉर्म नेम इज इक्वल टू मी सपोज याला फॉर्मला एफ आर एम वन असं नेम दिलं आणि ने ही टॅग क्लोज केली ठीक आहे हा फॉर्म इथं ओपन झालाय आणि स्लॅश फॉर्म मी इथे हो क्लोज करतो ओपनिंग टॅग ही आणि क्लोजिंग टॅग ही ज्या टॅग्स अशा यूज करतो ओपनिंग आणि क्लोजिंग त्यांना म्हणतो आपण पेड टॅग कसला टॅग पेड दोन टाईपच्या टॅग्ज असतात सिंग्युलर आणि पेड सिंग्युलर म्हणजे ज्या टॅगला ओपनिंग आणि क्लोजिंगची गरज नाही डायरेक्ट इंडिव्हिज्युअली आपण लिहू शकतो जसं की बी आर टॅग आहे एच आर टॅग आहे या टॅग्ज सिंग्युलर टॅग्स आहेत ज्या टॅग्सला क्लोजिंगची गरज नाही ठीक आहे तर आता मध्ये काय करायचं आहे मध्ये आपल्याला नंबर वन त्याच्या पुढे एक टेक्स्ट बॉक्स द्यायचा आहे तर मी ते नंबर वन असं लिहितो एन ओ वन जसं लिहिलंय ते जिथे लिहिलंय मी कोलन दिलंय तिथे कोलन त्याच्या पुढे टेक्स्ट बॉक्स दिसतोय तसा टेक्स्ट बॉक्स जर आपल्याला मध्ये बनवायचा असेल तर इनपुट टाईप इनपुट ही काय टॅग बरोबर आहे टाईप हा काय ॲट्रिब्यूट टाईप ऍट्रीब्यूट आणि या टाइप ॲट्रिब्यूटला जेव्हा टेक्स्ट व्हॅल्यू आपण सेट करतो टेक्स्ट व्हॅल्यू सेट करतो तेव्हा आपला टेक्स टेक्स हा टेक्स्ट बॉक्स बनतो कळलं टेक्स्ट बॉक्स याचा अर्थ आणि हा आता आपल्याकडे दोन टेक्स्ट बॉक्सेस आहेत मग या दोन टेक्स्ट बॉक्सेसला आयडेंटिफाय कसं करणार आपण त्या टेक्स्ट बॉक्सेस ला नाव द्यायला पाहिजे ना बरोबर हो ना आयडेंटिफाय करायला लागेल आपल्याला की या टेक्स्ट बॉक्सला काय नाव आहे हो किंवा या टेक्स्ट बॉक्स काय नेम आहे बरोबर मग ते आयडेंटिफाय करण्यासाठी मी नेम हा ॲट्रिब्यूट ऍड करतो आणि या नेम ऍट्रीब्यूटमध्ये टी वन असं या टेक्स्ट बॉक्सला नाव देतो नाव काही द्या काही फरक पडणार नाही टी वन द्या टी एक्स टी एन ओ वन द्या बरोबर किंवा नंबर वन असं नाव द्या पण या टेक्स्ट बॉक्सला आपल्याला आयडेंटिफाय करायचंय त्याच्यामध्ये युजर जी व्हॅल्यू टाईप करतो ती व्हॅल्यू आपल्याला रिट्राईव्ह करायचे म्हणून आपल्याला नेम दिले ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट लाईनला आहे आपल्याला म्हणजे ही लाईन आपली डिस्प्ले करून झाले रेंडरिंग झालंय आपल्याला ब्राऊझरमध्ये कंटेंट दिसत आहेत नंबर वन आणि टेक्स्ट बॉक्स वन त्याच्या पुढच्या लाईनला यायचं आहे म्हणून मी ते थे, थे बी आर करतो बी आरचं मीनिंग काय ब्रेक लाईन ब्रेक लाईन म्हणजे ही लाईन मध्ये एकाच वरती दिसेल ब्रेक लाईनने मी नेक्स्ट लाईनला येणार आहे ठीक आहे बी आर ही टॅग तुम्ही अशी यूज करा किंवा स्लॅश बी आर यूज करा दोघांचे से वर्किंग सेम असणार आहे कारण बी आर ही सिंग्युलर टॅग आहे कसली टॅग आहे सिंग्युलर टॅग म्हणजे तुम्ही अशी यूज केलात तरी चालणार आहे किंवा डायरेक्ट ही अशी यूज केलात तरी चालणार आहे वर्क करणार आहे ब्रेक लाईननी काय आलंय ला। आपण नेक्स्ट लाईनला आलो म्हणजे मध्ये त्यानंतर मला एनवो टू असं रीड करायचंय नंबर टू युझरला एंटर करायला सांगायचंय तर एनवो टू लेबल घेतले आपण आणि त्याच्या पुढे परत आपल्याला टेक्स्ट बॉक्स पाहिजे तर इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट हा टेक्स्ट बॉक्स पण आला बरोबर आहे पण हा या टेक्स्ट बॉक्सला पण आपल्याला नेम द्यायचं आहे म्हणून नेम इज इक्वल टू टी टू या टेक्स्ट बॉक्सला मी नेम काय दिलाय टी टू टेक्स्ट बॉक्स टू त्यानंतर पुढे आपण एक बटन घ्यायचं आहे मी परत बी आर केलंय आणि इथं मी बटन क्रिएट करतोय तर बटन क्रिएट करण्यासाठी इनपुट टाईप इज इक्वल टू बटन किंवा ना बटन नावाची टॅग पण आहे इनपुट टाईप इज इक्वल टू बटननी आपल्याला हे असं बटन मिळेल बरोबर आहे पण त्या बटनवरती काय लिहिले मी मल्ट लिहिले तर ते मल्ट जे लिहिलेलं आहे ते आपण इथं व्हॅल्यू मध्ये ऍड करतो व्हॅल्यू इज इक्वल टू तु। मल्ट तुम्ही डबल कोट टाकले तरी चालतील किंवा नाही टाकले तरी चालणार आहे आता मी फक्त एवढाच फार्म करतोय क्रिएट हा फॉर्म आपला झाला आता आपण एक काम करूयात एक फाईल क्रिएट करूयात त्या कर मध्ये हा एवढाच कोड टाइप करून रन करून बघूयात आपल्याला हा असा फॉर्म दिसतोय का नाही आणि त्याच्या मल्ट इथं व्हॅल्यूज टाकून त्याच्यावरती क्लिक करून बघूयात काही होतंय का आपण आता स्ट्रक्चर डिझाईन केलंय हां तर मी इथे ब्राऊझरमध्ये बघा आपण मी नोटपॅडमध्येच कोड करूयात मी एक न्यू फोल्डर बनवतो हो फॉर्म्स नावाचं आणि या फॉर्म्समध्ये मी राईट क्लिक करून मी करू व्ही एस कोड यूज करतो व्ही एस कोडमध्ये मी फॉर्म बनवणार आहे तुम्ही पण व्ही एस कोड यूज केला तरी चालेल पण तुम्हाला जे प्रॅक्टिकल्स करायचे आहेत ना ते प्रॅक्टिकल्स प्युअर नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लसमध्येच करावे लागतात तुम्हाला वी एस कोड कॉलेजमध्ये अलाउड करत नाहीत कारण वी एस कोडमध्ये खूप कोड रेडी येतात त्यामुळे वी एस कोड तुम्हाला कॉलेजमध्ये अलाउड नाही तुम्हाला नोटपॅड किंवा नोटपॅड प्लस प्लसच यूज करावं लागतं तिथं कंप्लीट कोड टाईप करावा लागतो करा तिथं काही कुठली इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी वर्क करणार नाही तुमच्यासाठी इथे मी एक नवीन फाईल बनवतो तो मी एक ठीक आहे मी इथे मल्ट डॉट एच टी एम एल नावाची फाईल बनवतो एच एम एल फाईलचे एक्स्टेन्शन काय असतं एच टी एम एल एच टी एम एल पण एक्स्टेन्शन चालतं किंवा डॉट एच टी एम पण एक्स्टेन्शन चालतं जसं सीचं एक्स्टेन्शन काय असतं डॉट सी बरोबर ना टेक्स्ट फाईलचं एक्सटेन्शन डॉट डॉट टी एच टी तसं एच टेम एल फाईलचं एक्स्टेन्शन असतं डॉट एच टी एम एल किंवा डॉट एच टी एम चालतं या एसटेम एल फाईलमध्ये मला काय करायचं आहे मला ही पहिली माझी एसटेम एल टॅग या एल टॅगमध्ये हेड टॅग हेड टॅगमध्ये मी टायटल लिहू शकतो टायटल म्हणजे जे ब्राऊझरमध्ये वरती टॉपला दिसणार आहे टायटलमध्ये मी लिहितो मल्टिप्लिकेशन ठीक आहे आणि या टायटलनंतर नंतर मी या हेड नंतर बॉडी टॅग स्टार्ट करतो आणि या बॉडी टॅगच्या आतमध्ये मी फॉर्म टॅग लिहितो ठीक आहे आणि या फॉर्म टॅगच्या आतमध्ये मी या फॉर्मला नेम ॲट्रिब्यूट पास केला आहे बरोबर मग मी नेम इज इक्वल टू एफ आर एम वन असं पास केलंय ठीक आहे हे कळतंय दिसतंय ना सगळ्यांना कझुम इन करू थोडंसं किस्तंय करे रे गणेश फॉर्म नेम इज इक्वल टू एफ आर एम वन आता इथे मी नंबर वन एन ओ वन किंवा नंबर वन असं टाईप केलं आणि मी इथे इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट नेम इज इक्वल टू मी टी वन असं या टेक्स्ट बॉक्सला नाव दिलं ठीक आहे आणि नंतर मी बी आर केलं हे बी आर टॅग त्यानंतर नंबर टू नंबर टू इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट नेम इज इक्वल टू टी टू परत बी आर जर मी बी आर दिलं नाही लगेच इथे पुढे नेक्स्ट लाईनला इनपुट टाईप इज इक्वल टू बटन आणि व्हॅल्यू इज इक्वल टू मल्ट असं मी या बटनला वरती कॅप्शन सेट केलंय हा एवढाच फॉर्म आता आपण सेव्ह करूयात मी फाईल सेव्ह केली आपण सेव्ह कुठल्या लोकेशनला गेले इथे एफ वाय ट्वेंटी टू मध्ये ही फाईल सेव्ह केली मी राईट क्लिक करून ही फाईल ओपन विथ क्रोम करतो क्रोम मध्ये ही फाईल ओपन झाली आणि आपल्याला हा फॉर्म असा दिसतो आता हे मळचं बटन त्याच लाईनमध्ये दिसतंय सेम आपल्याला काय पाहिजे तर नेक्स्ट लाईनला पाहिजे तर काय करावं लागेल या मळच्या आधी बी आर ॲड करावं लागेल बरोबर तर मी इथे या मलच्या आधी म्हणजे या लोकेशनला बी आर इथे टाकलं तर चालणार आहे आला मलचा नेक्स्ट लाईनला आता जर आपण इथे नंबर टाईप केला इथं नंबर टाईप केलाय सपोज फाईव्ह इथं नंबर टाईप केलाय टू तर मल्टिप्लिकेशन किती यायला पाहिजे टेन यायला पाहिजे मी या वरती क्लिक करतो काय होत आहे नाही होत हे स्टॅटिक पेज झालं येतं लक्षात म्हणजे एच टी एम एलमध्ये डेटाचं मॅनिप्युलेशन होत नाही म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेटर बनवायचं आहे तर कॅल्क्युलेटरचं कम्प्लीट डिझाईन तुम्ही एच टी एम एल सी एस एस मध्ये बनवू शकता पण ते कॅल्क्युलेटरमध्ये जर कॅल्क्युलेशन्स व्हायला हवे असतील तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला त्याचं स्क्रिप्टिंग लिहावं लागतं आणि ते स्क्रिप्टिंग तुम्हाला आयदर जावास्क्रिप्ट मध्ये करता येईल किंवा तुमच्या सिलेबस पी एच पी एन नेक्स्ट केमेस्टरला तर पी एच करता येईल येतं लक्षात आधी तर फाईव्ह ऍड केलंय टू ऍड केले टेक्स्ट बॉक्स मध्ये आणि मी वरती क्लिक तुम्ही कितीही क्लिक करा काहीच होणार नाही म्हणजे बटन मला रिस्पॉन्स करताय का नाही म्हणजे या बटनला आपल्याला काहीतरी ऍक्शन प्रोव्हाइड करायला पाहिजे युजरची ऍक्शन काहीतरी चेंजेस करायला पाहिजे पेज मध्ये तर ते डायनॅमिक झालं आता हे डायनॅमिक आहे का काहीच नाही म्हणजे डेटा दिला युजर वरती क्लिक करतो पण काहीच होत नाही काहीतरी व्हायला पाहिजे ना चेंजेस ते डायनॅमिक चेंजेस म्हणजे युजर जसे नंबर टाकतील त्याच्यानुसार मल्टिप्लिकेशन व्हायला पाहिजे हे इथपर्यंत जे बघितलं आपण हे स्टॅटिक पेज होतं ठीक आहे काय आलं ना काय झालं हे कसलं पेज आहे स्टॅटिक पेज झालं आता या स्टॅटिक पेजला आपल्याला मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर आपल्याला स्क्रिप्टिंग ऍड करायचं आहे आणि स्क्रिप्टिंग किती टाईपचं असतं दोन टाईपचं स्क्रिप्टिंग असतं एक असतं क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आणि दुसरं असतं सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग जावास्क्रिप्ट स्क्रिप्ट जे आहे हे मी क्लायंट साइड स्क्रिप्टिंग म्हणून यूज करतोय क्लायंट साईड स्क्रिप्टिंग म्हणजे जे स्क्रिप्टिंग किंवा ज्या ज्या लँग्वेजचा कोड मी याच टेम एल फाईलमध्ये लिहू शकतो समजते याच एच टेम एल फाईलमध्ये लिहू शकतो आणि तो कोड मी जर राईट क्लिक करून इथे ब्राऊझरमध्ये व्ह्यू पेज सोर्स म्हणालो तर इथे मला या ब्राऊझरमध्येच हा कोड दिसतोय हे काय माझं ब्राऊझर आहे ब्राऊझरमध्येच हा कोड दिसतोय आपल्याला लक्षात येत आहे का तुम्हाला मी मागच्या वेळेस पण मे बी दाखवला असेल हे एक कन्सिडर करा की आपल्याकडे ही एक फाईल आहे गुगल डॉट कॉम आपले तुम्ही गुगल सगळे यूज करताच गुगल डॉट कॉम हे गुगलचं मेन पेज आहे बरोबर आहे हे सेम असंच पेज मला आहे सेम तर मी काय करेन राईट क्लिक करतो इथे व्ह्यू पेज सोर्स हा जो कोड दिसतोय हा गुगलच्या एम्प्लॉईजने लिहिलेला कोड आहे गुगलचं पेज हे पेज मी राईट क्लिक करतो किंवा मी सिलेक्ट ऑल करतो कॉपी केला हा कोड मी वी एस कोड मध्ये जिथे आपण आपल्या फाईल्स ठेवले तिथे मी एक नवीन फाईल बनवतो आणि इथे मी लिहितो माय गुगल डॉट एच टी एम एल ठीक आहे आणि इथे मी कम्प्लीट कोड तो पेस केलाय जो गुगलचा जो आत्ताचा मध्ये लोड झालेला कोड होता ना तो कोड मी इथे कम्प्लीट पेस केलाय तुम्हाला हा दिसेल गुगलचा कोड हा सगळा ओके राईट हँड साईडला पण दिसतो हा सगळा गुगलचा कोड आहे ठीक आहे आता आपल्याला हा कोड जो आहे ना हे बघा आता मी हे सगळं क्लोज करून टाकतो आता मला मी डेव्हलप केलेलं गुगलचं पेज ओपन करायचं आहे हा आता इथं हा जो फॉर्म आहे या मध्ये बघा इथं आपण मल्ट डॉट एच एम एल लिहिलं होतं इथं काय दिसतं तुम्हाला माय गुगल डॉट एच टीम एल दिसतंय मी या माय गुगल डॉट एच टीम वरती क्लिक करतो बघा इथं पेज दिसतंय सेम पेज आहे फक्त इथं ती गुगलची इमेज नाही आली ती इमेज मला डाउनलोड करून तिथं सेट करता येईल बाकी हे पेज हे बटन वगैरे सगळं किंवा हे लँग्वेजेस हे वरती जे आयकॉन्स वगैरे दिसतात हे सगळं तेच आहे पण वरती जर तुम्ही यू आर एल इथं चेक केलात तर ई आर एलमध्ये मध्ये काय आहे आपली ची फाईल आहे समजतंय का म्हणजे गुगल डेव्हलपरनी किंवा मायक्रोसॉफ्टवाल्यांनी जरी कुठली वेबसाईट डेव्हलप केलेली असली आणि ती वेबसाईट जर मला माझ्या ब्राउझरमध्ये ओपन करायची तर त्यांनी लिहिलेला कोड सगळा ब्राउझरमध्ये लोड व्हायला लागेल आणि ब्राउझरमध्ये जो कोड येतो आपल्याकडं ना त्याचं रेंडरिंग म्हणजे ते आपल्या समोर जे दिसतो तो जीवाय असतो आपल्या ब्राउझरमध्ये जो कोड लोड होतो त्याचं रेंडरिंग म्हणजे जी हे जीवाय म्हणजे हे असं दाखवण्यासाठी गुगलच्या एम्प्लॉईजने काय केलंय हा कोड लिहिलाय हा कोड लिहिलाय त्यांनी समजतंय मग हा कोड कोणी पण कॉपी करून पेस्ट करून रन करू शकतं जसं आत्ता पण केलं बरोबर ना मग आपलं गुगल का नाही असंच फेसबुकचं पण करता येईल मग आपलं फेसबुक का नाही तर ते यासाठी की दोन गोष्टी असतात वेब ऍप्लिकेशन मध्ये एक असते क्लायंट साईड दुसरी असते सर्व्हर साइड जे क्लायंट साईडला आहे जे युजरला फक्त शो करायचं ते क्लायंट साईड म्हणजेच मध्ये लोड होतं कळतंय पण जे युजरला हो शो म्हणजे शो करायचं जरी असलं पण तो बिझनेस डेव्हलपमेंटचा कोड आहे किंवा बिझनेस लॉजिक आहे तो कोड सर्व्हर साइडला सेव्ह करतात जसं की यूजर नेम पासवर्ड आहे किंवा माझ्या प्रोफाईलचे डिटेल्स आहेत हे माझ्या ब्राउझरमध्ये लोड असतात का नाही ते गुगलचं जर मी जिमेल यूज करतो किंवा कर मी फेसबुक यूज करतो तर ते फेसबुकच्या सर्व्हरवरती लोडेड असतात मी जेव्हा या क्लायंट साईडवरून युजरनेम पासवर्ड टाकतो आणि लॉग इन करतो तेव्हा ते डिटेल्स कुठे जातात सर्व्हर साइडला जातात तर ती क्लायंट सर्व्हर सिस्टीम असते आता त्याच्याकडे लगेच नको जायला आपण आत्ता आपण एवढं समजून घेऊयात की एच के एम एलचा जो कोड लिहितो आपण तो मध्ये हा असा शो होतो ब्राउझर म्हणजेच क्लायंट साईड लक्षात ठेवा ब्राउझर म्हणजेच क्लायंट साईड मध्ये कोड लोड होतात त्याचं रेंडरिंग म्हणजे जी यू आय युआय यू युझर इंटरफेस ज्याच्यामध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीचे फॉर्म फिल करत असाल बरोबर ना तुम्ही इन्स्टा पेज बघत असाल तुम्हाला जे समोर दिसतं तो आय तो युआय डिझाईन करण्यासाठी तुम्हाला एम एल सी एस एस बुटस्ट्रॅप व्यतिरिक्त काहीही लागणार नाही आत्ता लक्षात तसे खूप सारे टूल्स आहेत पण आता तुमच्या सिलेबसमध्ये जे गोष्टी कव्हर केलेल्या आहेत ते आहेत एचटीएम एल सी एस एस आणि बुटस्ट्रॅप त्याने काय होतं त्याने फक्त युआय क्रिएट होतो जसं की आत्ता आपण हा फॉर्म डिझाईन केला बरोबर का के के आता जो आपण हा फॉर्म डिझाईन केला मर्ल्ड डॉट एल हा युवाय डिझाईन झालाय आपला थोडक्यात म्हणजे असा युआय नसतो मला खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ॲड कराव्या लागतात हा युवाय डिझाईन झाला आहे मग आता हा आपल्याला फंक्शनल करायचं आहे ना व्हॅल्यूज टाकले आहेत आपण मल्टवरती क्लिक केला तर ते फंक्शन व्हायला पाहिजे मग ते फंक्शन्स कशाने होणार आहेत स्क्रिप्टिंगने होणार आहेत बरोबर आहे मग आता मला काय करायचं आहे युजर जेव्हा इथे व्हॅल्यू टाईप करतो नीट लक्षपूर्वक बघा इकडं मी इथं व्हॅल्यू टाईप करतो ट्वेल्व इथं टाईप करतोय फोर मल्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचा आन्सर मिळायला पाहिजे आत्ता मिळतंय का नाही मग आता मला आधी या टेक्स्ट बॉक्समध्ये म्हणजे इथे व्हॅल्यू सपोज टाईप केली आपण टेन इथे व्हॅल्यू टाईप केली फोर याच्यावर क्लिक केल्यावर काय केल्यावर क्लिक केल्यावर म्हणजे युजर काय करणार आहे क्लिक करणार आहे म्हणजे युजरची ॲक्शन आहे युजरची ॲक्शन काय क्लिकची ॲक्शन आहे मग ते ॲक्शन मला रीड करायचे बरोबर आहे आणि या नंबरला रीड करून कॅप्चर करून त्याचं प्रोसेसिंग करायचंय म्हणजे मला डेटाचं मॅनिप्युलेशन करायचंय जे की एम एलमध्ये डायरेक्ट होत नाही मग मी काय करतो मी एक इथे बटनच्या पुढे मल्ट जी लिहिलं आपण व्हॅल्यू त्याच्या पुढे ऑन क्लिक किंवा मी इथं थोडस इकडे राईट हँड साईड इकडे लिहितो ऑन क्लिक म्हणजे युजर जेव्हा या बटनवर क्लिक करेल ऑन क्लिक हा काय आहे इव्हेंट आहे ऑन क्लिक हा इव्हेंट आहे या ऑन क्लिक वरती डबल कोट मध्ये डू मल्ट नावाचं एक फंक्शन लिहित काय करतोय डूमल्ट नावाचं एक फंक्शन लिहिलंय ठीक आहे आणि मी हा इथं इनपुटचा जो अँग्युलर ब्रॅकेट ओपन केला होता तो अँग्युलर ब्रॅकेट इथं क्लोज केलाय समजते आपण फक्त एक ऍट्रिब्यूट ऍड केला कुठला ऑन क्लिक ऑन क्लिकला व्हॅल्यू काय सेट केली आहे डू मल्ट तुम्हाला सी प्रोग्रामिंग मध्ये फंक्शन आहे फंक्शन कॉल जातो तसं हे फंक्शन आहे डू मल्ट हे काय फंक्शन आहे जे फंक्शन मी जावा स्क्रिप्ट मध्ये डिफाईन करणार आहे कुठे डिफाईन करणार आहे जावा।, जावा स्क्रिप्ट मध्ये कॉल कुठं करतो एच टेम एलच्या टॅग मध्ये इथं काय होतंय कॉल होतंय मग या फंक्शनला कॉल करतोय कधी कॉल होतोय जेव्हा युजर या बटनवर क्लिक करतो तेव्हा कॉल होतोय मग हे फंक्शन मी जावा स्क्रिप्ट मध्ये लिहिणार आहे आणि जावा स्क्रिप्टचा कोड एच टेमेल मध्ये ऍड करायचा असतो जावा स्क्रिप्ट ही वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे समजते जावा स्क्रिप्ट ही वेगळी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे पण त्यासाठी तुम्हाला वेगळी फाईल बनवता पण येईल किंवा जावा कोड एच टी एम एल फाईलमध्ये मध्ये येईल मग तो जावा स्क्रिप्टचा कोड मी एच टी एम एल फाईल मध्ये लिहितोय आणि तो कोड स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहितात समजताय हा कोड जावा स्क्रिप्टचा कोड स्क्रिप्ट टॅग मध्ये लिहितात मग मी स्क्रिप्ट टॅग ओपन केली आहे आणि या स्क्रिप्ट टॅग मध्ये मला एक फंक्शन लिहायचंय कोणतं डूमल्ट नावाचं कारण त्या फंक्शनला कॉल दिलाय मग मी ते एक फंक्शन लिहितोय फंक्शन कीवर्डनी फंक्शन स्टार्ट होतं जावा स्क्रिप्ट मध्ये फंक्शन मध्ये फंक्शनचं नाव आहे डू मल्ट आणि या फंक्शनचं ब्रॅकेट ओपन केलाय आपण फंक्शन डुमल्ट हे काय लिहतोय आपण फंक्शनची डेफिनेशन लिहितोय बरोबर फंक्शनची डेफिनेशन लिहितोय या डेफिनेशन मध्ये मला दोन व्हॅल्यू रीड करायची आहेत कुठली किवर्ड आणि थ्री टू या फॉर्मचं नाव काय फॉर्म च नाव एफ आर एम वन बरोबर या एफ आर एम वन मध्ये कुठला टेक्स्ट बॉक्स काय नाव आहे टेक्स्ट बॉक्स टी वन त्याच्यामधली व्हॅल्यू पाहिजे बरोबर आहे म्हणजे या कंप्लीट एच टीएमएल प्रोग्राम मध्ये एक एफ आर एम नावाचा फॉर्म आहे एफ आर एम वन नावाचा एक फॉर्म आहे बरोबर आहे या एफ आर एम वन नावाच्या फॉर्म मध्ये टी वन नावाचा टेक्स्ट बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये जी युजर व्हॅल्यू टाईप करणार आहे डॉट व्हॅल्यू ती मला हवी आहे कारण तीच व्हॅल्यू आपल्याला मल्टिप्लिकेशनमध्ये यूज करायचे बरोबर एफ आर एम म्हणजे फार्मचं नाव डॉट या टेक्स्ट बॉक्सचं नाव बरोबर डॉट व्हॅल्यू म्हणजे या टेक्स्ट बॉक्समध्ये टाईप केलेली व्हॅल्यू मला एका व्हेरिएबलमध्ये हवी मी लेट से ए या व्हेरिएबलमध्ये ती व्हॅल्यू घेतली बरोबर जसं तुम्ही सी प्रोग्रामिंगमध्ये इंटीजर असं लिहिलात इंट ए इज इक्वल टू टेन लिहू शकता तुम्ही किंवा इंटीजर बी असं एक व्हेरिएबल लिहिला आहे आणि बी साठी युजरकडनं स्कॅन एफनी व्हॅल्यू घेत आहे बरोबर तसंच इथं मी युजरकडून घेतलेली व्हॅल्यू ए या मध्ये ठेवून घेतली युजरनी एंटर केलेली व्हॅल्यू फॉर्म वनमध्ये टी वन टेक्स्ट मध्ये जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण ए या व्हेरिएबलमध्ये स्टोअर केली मिळाली व्हॅल्यू कुठली सपोज ही टेन व्हॅल्यू आपल्याला ए या व्हेरिएबल मिळ मिळाली दुसरी या टेक्स्ट बॉक्स मधली पण व्हॅल्यू हवी मग कशी घेणार ते सांगा सेम कसं एफ आर एम टी टू डॉट व्हॅल्यू म्हणजेच इथे एफ आर एम वन डॉट टी टू डॉट व्हॅल्यू ही व्हॅल्यू मला बी या मध्ये स्टोअर करायची एक पहिली व्हॅल्यू ए मध्ये आली दुसरी व्हॅल्यू बी मध्ये आली आपल्याला त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं सिंपल तर मी ते सी इज इक्वल टू ए इन्टू बी करतो मल्टिप्लिकेशन झालं टेन इंटू फोर फोर्टी व्हॅल्यू या सी व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली मग ती व्हॅल्यू मला सिम्पल प्रिंट करायची आहे बरोबर आहे आणि जावा स्क्रिप्टमध्ये जर काही डेटा प्रिंट करायचा असेल तर डॉक्युमेंट नावाचा एक ऑब्जेक्ट असतो कुठला ऑब्जेक्ट डॉक्युमेंट नावाचा ऑब्जेक्ट आणि या डॉक्युमेंट ऑब्जेक्टची राईट नावाची मेथड असते राईट right ही काय मेथड डॉक्युमेंट हा ऑब्जेक्ट आता ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग तुम्हाला झालेलं नाही आहे त्यामुळे ऑब्जेक्ट काही समजणार नाही असं लक्षात ठेवा की डॉक्युमेंट नावाचं एक काहीतरी असतं त्याच्यावरनं राईट मेथडला कॉल करायचं आहे जसं तुम्ही प्रिंट एफ करता तसं इथं राईट आहे डॉक्युमेंट डॉट राईट आहे या डॉक्युमेंट डॉट राईटला मी मल्टिप्लिकेशन इज डबल कोडमध्ये किंवा मी नुसतं सी असं लिहिलं तर इथं आपल्याला रिझल्ट प्रिंट करून मिळेल हा एवढाच कोड मी हा एवढाच कोड असा असं लिहिणार आहे टाईप करून आपण बघूयात मल्टवरती क्लिक केल्यानंतर काही होतं का आपण हा फार्म डिझाईन केला आहे बरोबर या फार्मवरती बटन लिहिलंय आपण एक मल्ट नावाचं याच्या क्लिकवरती आपल्याला कोड करायचा तर ऑन क्लिक नावाचा ॲट्रिब्यूट आपण इथे ॲड करतोय ऑन क्लिक मी डू मल्ट नावाच्या एका फंक्शनला कॉल करतो हा काय झाला फंक्शन कॉल या फंक्शन कॉलनी मी स्क्रिप्टमध्ये एवढं इथं डेफिनेशन लिहित त्या फंक्शनला स्क्रिप्ट आणि या स्क्रिप्टमध्ये आपल्याला एक फंक्शन लिहायचं तर फंक्शन लिहिण्यासाठी सिंटॅक्स काय फंक्शन कीवर्ड फंक्शन नेम काय फंक्शन नेम दिले आपण डुमंट आणि या फंक्शनची ही बॉडी ठीक आहे मला पहिला व्हेरिएबल ए क्रिएट करायचं आहे एफ आर एम वन नावानी फॉर्म लिहिलं आहे आपण हो इथं जे नेम दिले ना हे ते नेम मी इथं घेतले एफ आर एम वन त्या एफ आर एम वन मध्ये टी वन नावाचा टेक्स्ट बॉक्स जर मी ते टी ऐवजी दुसरं काही नेम दिलं तर मी ते घेईन बरोबर ना तर मी ते वन टी वन दिलं आहे डॉट टी वन त्याच्यामधली व्हॅल्यू डॉट व्हॅल्यू कळ दुसरी बी इज इक्वल टू एफ आर एम वन डॉट टी टू डॉट व्हॅल्यू दोन्ही व्हॅल्यू आल्या आणि मी ते सी इज इक्वल टू ए इन टू बी ऑपरेशन झालं आणि आपल्याला रिझल्ट प्रिंट करायचं आहे तर डॉक्युमेंट डॉट राईट मी इथे नुसतं सी असं प्रिंट करतो बस एवढंच करायचं मी सेव्ह केली फाईल ब्राऊझरमध्ये येतो आणि मग इथं परत एंटर करून व्हॅल्यू पास करतो टेन फोर आणि मल्टवरती क्लिक करतो काय मिळालं आनसर फोर्टी म्हणजे हे काय झालं इथं आपल्याला क्लिक केल्यानंतर रिझल्ट मिळाला म्हणजे आपण बिहेवियर फंक्शनॅलिटी ॲड केली आणि हे कशामुळे झालं हे स्क्रिप्टिंगमुळे झालं जावा स्क्रिप्टमुळे झालं जावा स्क्रिप्ट यूज का करायचं हे कळतंय का म्हणजे जेवढे प्रोग्राम तुम्ही सी प्रोग्रामिंग मध्ये केलेत ना प्राईम आहे परफेक्ट आहे ॲमस्ट्रॉंग आहे नंबर सिस्टम्स आहे इवन आहे कॉर्ड आहे इफेल्स फॉर लुप यूज करून वाईल्ड डू वाईल ते सगळे प्रोग्राम्स तुम्हाला इथे मध्ये करायचे एकूण एक प्रोग्राम तुमचे म्हणजे लॉजिक जे तुम्हाला हे करायचंय ते तुम्ही मध्ये लिहू शकता आता मला नुसतं फोर्टी नाही लिहायचं आहे मला असं लिहायचं मल्टिप्लिकेशन इज फोर्टी बरोबर तर ते इथे मी डॉक्युमेंट ऑट राईट मेथडला मल्टिप्लिकेशन इज प्लस सी आता का प्लस काय तर प्लस हा कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर आहे प्लस काय कॉन्कॅटिनेशन ऑपरेटर म्हणजे या स्ट्रिंगला ही पुढची स्ट्रिंग कॉन्कॅक्ट करतो स्ट्रिंग म्हणून कन्सिडर करतो प्रिंटिंग टाईम हे लक्षात मल्टिप्लिकेशन इज प्लस सी लिहिले आपण प्रिंट केस केसमध्ये आन्सर इज पर्सन डी डबल कोड कम्प्लीट करून कामा देत होतो बरोबर आहे तिथे दोन वेगवेगळे पॅरामीटर होते या डॉक्युमेंट ऑट राईट मेथडला एकच कम्प्लीट पॅरामीटर आहे आणि तो एकच लिहिण्यासाठी मी प्लसनी ऍड करतोय ठीक आहे मग तुम्ही जर असं म्हणत असाल की सर ते डबल कोटच्या आतमध्ये असंच टाकून द्या ना पण असं जर टाकलं तर काय होईल मल्टिप्लिकेशन सी असंच दिसेल तिथं आउटपुटमध्ये सीची व्हॅल्यू रिप्लेस नाही होणार जर सीची व्हॅल्यू तुम्हाला रिप्लेस करायची असेल ना तर तो सी या डबल कोटच्या बाहेर पाहिजे हा सी या डबल कोटच्या बाहेर पाहिजे आणि डबल कोटच्या बाहेर जर हवा असेल तर ही एक स्ट्रिंग झाली आणि पुढची दुसरी स्ट्रिंग होती मग त्यात दोन्ही स्ट्रिंग आपल्याला अटॅच ला करावे लागतात अटॅच करण्यासाठी प्लस समजलंय नक्की हां आपल्याला परत सेम रिझल्ट मिळते का बघूयात मी नंबर टाकतो सपोज इथे थ्री फोर मल्टिप्लिकेशन इज ट्वेल् कळले आता इथं कसं होतंय मल्टिप्लिकेशन डॉट मल डॉट एम एल एकदम पहिल्यांदा एंटर केलं तिथे दोन टेक्स्ट बॉक्सेस दिसत आहेत मल्टवरती क्लिक केलं हो की डेटा आपला इथला म्हणजे फॉर्म रिमूव्ह होतो आणि तिथं आपला आन्सर आहे बिहेवियर ॲड झाले डायनॅमिकली कंटेंट लोड होत आहेत म्हणजे युजर जसे व्हॅल्यूज देतोय त्याच्यानुसार चेंजेस होत आहेत बरोबर की नाही पण मला काय करायचंय युजर इथं व्हॅल्यू टाईप करेल आणि मला आन्सर इथं लगेच इथं दाखवायचं आहे याच ठिकाणी मला आन्सर शो करायचं आहे मग त्यासाठी आन्सर कुठं शो करायचा आहे मलच्या खाली आन्सर शो करायचे म्हणजे मला लोकेशन माहिती आहे मला आन्सर इथं पाहिजे मग ते लोकेशन आपल्याला एच टी एम एल मध्ये आधी क्रिएट करावं लागेल काय करावं लागेल क्रिएट करावं लागेल मग मी फॉर्म संपल्यानंतर फॉर्म टॅग क्लोज केल्यानंतर मी ते एक एच टू टॅग लिहितो आणि या एच टू टॅग मध्ये मी या एच टू टॅगलाच आतमध्ये आय डी देतो आय डी इज इक्वल टू रिजल्ट मी काय दिलं आय डी आयडी हा काय अट्रिब्यूट एच टू काय हेडिंग टॅग आहे एच वन टू एच सिक्स सहा हेडिंग टॅग आहे त्यातली एच टू ही एक टॅग आहे तर एच टू टॅग मध्ये आयडी इज इक्वल टू रिझल्ट दिला आयडिया हा काय अॅट्रिब्यूट आहे आय डी आहे युनिकली कंटेंट आयडेंटिफाय करण्यासाठी त्याला व्हॅल्यू सेट केली आपण रिझल्ट आणि इथे मी युअर आन्सर विल बी डिस्प्लेड हियर युअर आन्सर हिअर मी असं काहीतरी शॉर्टकटमध्ये लिहिलंय आणि मी स्लॅश एच टू ही टॅग मी क्लोज केली ठीक आहे मला रिझल्ट कुठं पाहिजे तर एच टू टॅग या लोकेशनला मला रिझल्ट पाहिजे म्हणजे मी जर या कोडमध्ये बघा मी जर या फार्ममध्ये मध्ये हा फार्म संपल्यानंतर इथे एच टू टॅग लिहितोय आणि या एच टू टॅगच्या आतमध्ये आय डी इज इक्वल टू रिझल्ट असं लिहिलंय आणि इथं रिझल्ट हियर मी हे असं शो केलंय फक्त रिझल्ट इयर म्हणजे मला काय करायचंय युजर जेव्हा व्हॅल्यू वा टाईप करेल आणि मल्डवरती क्लिक करेल तेव्हा हे रिझल्ट हियर जे दिसतंय ना ते रिप्लेस होऊन तिथे ऍक्च्युअल आन्सर दिसलं पाहिजे वरचे टेक्स्ट बॉक्सेस जसेच्या तसेच पाहिजे मला फक्त आन्सर कुठं पाहिजे या लोकेशनला पाहिजे ठीक आहे मग ते कसं येईल तर ते बघायचं हे लोकेशन फक्त आपण क्रिएट केलंय रिझल्ट हियर तिथे लिहिलंच पाहिजे असं काही नाही म्हणजे रिझल्ट इयरचं जे लोकेशन आहे म्हणजे हा जो एवढा पार्ट आहे कोणता बघा हा पार्ट ह्या एच वन एच टू ओपनिंग आणि एच टू क्लोजिंगच्या आतला पार्ट हा जो पार्ट आहे या पार्टला आपण म्हणतो इनर एल काय म्हणतो इनर एल पार्ट ठीक आहे म्हणजे आयडी जो आहे रिझल्ट त्या रिझल्टचा इनर एल पार्ट आपल्याला डायनेमिकली रिप्लेस करायचा आहे काय करायचंय रिप्लेस करायचं कशाने रिप्लेस करायचं आहे ओरिजिनल जे आन्सर येणार आहे त्या ओरिजिनल आन्सरने रिप्लेस करायचं आहे बरोबर मग मी ते बघा इकडं आय डी जो लिहिला आहे हे डॉक्युमेंट डॉट ऐवजी डॉक्युमेंट डॉट राईट तर आपण लिहू शकतोच पण मला फॉर्म पण हवा आहे आणि त्या लोकेशनला रिझल्ट पाहिजे तर त्यासाठी डॉक्युमेंट हा इम्प्लेसिट ऑब्जेक्ट आहे डॉट कुठे रिझल्ट प्रिंट करायचं आहे जिथं रिझल्ट हा आय डी लिहिला आहे तिथे जिथं रिझल्ट हा आयडी लिहिलाय म्हणजे मला हे लोकेशन ऍक्सेस करायला लागणार आहे मग लोकेशन ॲक्सेस करण्यासाठी डॉक्युमेंट डॉट डौक गेट इलिमेंट बाय आय डी ही मेथड आहे गेट इलिमेंट बाय आय डी ही काय मेथड आहे जशी राईट मेथड होती तशी गेट इलिमेंट बाय आय डी ही मेथड आहे आणि या मेथडला आपल्याला पास करायचा आहे रिझल्ट हा आय डी मी काय मी मेथर कुठे कुठली आहे गेट इलिमेंट बाय गेट इलिमेंट बाय आय डी कुठला आय डी रिझल्ट बरोबर मी इथे लिहितो रिझल्ट कळलं काय म्हणजे मी इथे लिहिलेला जो काही कोड आहे तो जावा स्क्रिप्टमध्ये मध्ये वरती ॲक्सेस करतो म्हणजे आपण याच्याऐवजी या लोकेशनच्या ऐवजी आपण काय लिहिलंय डॉक्युमेंट डॉट गेट इलिमेंट बाय आय डी आता इथं ई कॅपिटल आहे बी कॅपिटल आहे आय कॅपिटल आहे आणि जावा स्क्रिप्ट ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे तुम्ही स्मॉलच्या ठिकाणी कॅपिटल असं काढू शकत नाही एच टी एम एल केस इनसेन्सिटिव्ह आहे पण जावा स्क्रिप्ट केस सेन्सिटिव्ह आहे म्हणजे इलिमेंटचा ई स्मॉल झाला तरी प्रोग्राम रन होणार नाही लक्षात येत आहे का व्हेरिएबल इथं स्मॉल हे लिहिलं आहे आणि ऑपरेशनमध्ये येताना कॅपिटल हे ये दिलं आहे मिनिंग वेगळं होतं समजतंय का वेरिएबल किंवा जावास्क्रिप्ट कंप्लीट प्युअर केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे ठीक आहे तर डॉक्युमेंट डॉट गेट इलिमेंट बाय आय डी कोणत्या आय डी रिझल्ट या आय डी मग या रिझल्ट आयडीला म्हणजे आय ला इथं मी इथं मी एक कट करतो थोडंसं रिजल्ट पास करतो रिझल्ट डॉट या मधला कोणता सेक्शन रिप्लेस करायचंय युअर आन्सर हिअर हावाला पार्ट मग यावाला पार्टला काय म्हणतात इनर एस्टेमेल म्हणतात बरोबर आहे मग तो इनर एस्टेमल पार्ट रिप्लेस करायचा म्हणून डॉट इनर एच टी एम इनर एच टी एम एल इज इक्वल टू या इनर एस्टीमेल ठिकाणी मला काय सी किंवा मल्टिप्लिकेशन इज सी असं लिहायचंय तर मी पुढे नुसतं सी जरी लिहिलं तरी चालणार आहे सध्या आपला आन्सर दिसणार आहे तिथे लक्षात म्हणजे आपण इथले जे कंटेंट आहेत हे इनर एम एल ते डायरेमिकली चेंज करतो आता तसं लिहून बघूयात आपण मी डॉट इनर एच टी एम एल इज इक्वल टू सी एवढंच लिहिलं आहे सेव्ह करतो फाईल ब्राउझरमध्ये आलं एंटर व्हॅल्यू सेट करतो ट्वेल्व थ्री मल्ट काय आलं लक्षात येत आहे आता कंटेंट चेंज झाले का डायनामिकली चेंज झालेत पण फॉर्म आपला जसं तसं राहिला आहे कारण आपण रिझल्टसाठी लोकेशन लिहिलंय मग अशा आपण रिझल्टसाठी लोकेशन देत नव्हतो हो तो कंप्लीट पेज रिप्लेस करत होता आहे नक्की मग आता इथं मल्टिप्लिकेशन इज थर्टी सिक्स असा हवा असेल तर इथं तुम्ही मल्टिप्लिकेशन इज प्लस असं करा चालणार आहे मी सेव्ह केली फाईल एंटर व्हॅल्यू आत्ता रिझल्ट डियर असं दिसतंय मी व्हॅल्यू पास केले फोर टू मल्ट आला लक्षात परत चेंज जाऊन वर चेंज करा टू मल्ट लक्षात हे तुम्ही सगळे ऑपरेशन्स असे करू शकता इथं महत्वाचं काय इथं महत्वाचं हे आपण एच टी एल फॉर्म जो क्रिएट करतोय तो स्टॅटिक फॉर्म असतो त्याच्यामध्ये जो काही डेटा तुम्हाला मॅन्युप्युलेट करायचा आहे डेटाचे ऑपरेशन काही करायचे आहेत तर तुम्हाला स्क्रिप्टिंग लागणार आहे आणि ते स्क्रिप्टिंग आपण ज्या आज स्क्रिप्टमध्ये लिहितो इथे मी स्क्रिप्ट टॅग क्लोज केली ना तिकडे झालेली आहे स्क्रिप्ट जी ओपन केलेली टॅग आहे ती स्क्रिप्ट टॅग मला ह्या सगळा कोड संपल्यानंतर हे फंक्शन क्लोज होईल आणि स्क्रिप्ट टॅग क्लोज होईल समजलं आहे काय नक्की हां चालेल इथं हा प्रोग्राम व्यवस्थित लिहून घ्या तुम्ही आपण पुढचे प्रोग्राम्स बघणार आहोत